तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान नोंदणीमध्ये तुमचं नाव आलं आहे का नाही तर हे कसं चेक करायचं सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत किंवा शेतकरी मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट टाकायची, पीएम किसान सन्मान निधी pmkisangovernment.in या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर असे एक इंटरफेस येईल. असं आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक फार्मर कॉर्नर म्हणून एक ऑप्शन येईल, फार्मर कॉर्नर. त्याच्यावरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्यासमोर अशी ऑप्शन येऊन जातील, KYC न्यू फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं असेल किंवा अपडेट सेल्फ रजिस्टर फार्मर, नाव युअर स्टेटस, ऑनलाईन रिफंड. तर तुम्हाला याच्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिशियरी लिस्टवरती जायचं आहे. बेनिफिशियरी लिस्टवरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर बेनिफिशियरी लिस्टवरती इथे तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्हाला इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेटमध्ये तुमचं स्टेट टाकून घ्या, तुमचं जे पण स्टेट आहे ते टाकून घ्यायचं आहे. स्टेट टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, जो पण असेल तो डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट टाकल्याच्यानंतर तुमचा सब डिस्ट्रिक्ट टाकायचा जो पण असेल तो. त्याच्यानंतर तुमचा ब्लॉक टाकायचा इथे जो पण असेल तुमचा ब्लॉक. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिलेज टाकायचं आहे, तुमचं गाव टाकायचं आहे, जे पण आहे तुमचं ते गाव टाकायचं आहे. गाव टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असं ऑप्शन येईल मित्रांनो, गेट रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचे. गेट रिपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशी एक सिरियल नंबर, फार्मर नेम आणि जेंडर अशा प्रकारे एक लिस्ट येऊन जाईल. त्याच्यामध्ये तुमचं नाव ॲड झालं आहे का नाही तुम्ही या लिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका.